पाकट सोड आता हे खेळाची रीत रे, स्पर्धा हे तर तुझी तुझ्याशी हार सो वाजीत रे, जगून घे तू स्वप्न उद्याचे, तरी असू दे भान स्वतःचे, धाव तू भर धाव आहे जिंदगी, हसता हसता छाती वरती झेलून घे तू फाणारा, नजरे मध्ये नजर रोखुनी उत्तर दे आव्हानारा, अंधार ताना भीती कशाची, मशाल आहे हाती आता हा यशाची, धाव तू पर धाव आहे जिंदगी, चोरी करताना बाप नाही आठवलं काय? चोरी करत नव्हतो. मग सरपोतदारांच्या बंगल्यावरती कशासाठी गेलो होता? पूजेसाठी. कोथरूड पोलीस स्टेशन मधून पोलीस इन्स्पेक्टर सुनील पगारे बोलतोय. माही सचाचा पत्ता लागलाय. कुठे? तो पोलीस स्टेशन मध्ये. चढू दे की पोरांना, त्यांच्या आई बापांना तर काय काळजी नाही, तर तू कशा लोकांचं समजवतोय, टाक त्यांना आतमध्ये. आप्पा सचिन दादा. निंकी तू इथे कशी आलीस? तू तिकड. आप्पा काय चार्ज लावणार आहात FIR मध्ये? काय चार्ज म्हणजे? चोरी केली त्यांनी. हुद्देमाल काय आहे? नाही म्हणजे आणला असेल ना इथे, बघायचंय मला तो. कोणी आणि काय काम आहे? सचिनची बहीण आहे मी, आणि मला FIR ची एक कॉपी पण हवी आहे. तो FIR बनवतोय. पंचनामा केला असेल ना चोरी झाली तिथे, आणि FIR तुम्ही करणार आहात का? तुमच्याकडून ज्यांच्याकडे चोरी झाली त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे ना. कुठे आहेत ते? कुठे आहेत? सरपोतदार नाही आले का? बघा त्याची काय गरज नाही, त्यांनी कंप्लेंट दिली होती. हो मग द्या ना, आम्हाला कंप्लेंट ची कॉपी हवी आहे. काय चाललंय चड्डा अंकल? आत्ताच्या आत्ता झी न्यूज वाल्या परमजीतला फोन लावा. परमजीत कोण? तो न्यूज वाला परमजीत. ओ नवजोत का भाई? हा तोच, बोलवा त्याला. आणि काका, कॉर्पोरेटरच्या घराबाहेर CCTV कॅमेरे असतीलच ना? ती नाहीत, कॉर्पोरेटर आहेत ते. हा मग मला त्या कॅमेऱ्याचं फुटेज बघायचंय. नाही म्हणजे नेमकं कळेल ना की चोरी कशी झाली, काय झालं. अहो चड्डा अंकल मिळाला का नंबर? मिकी बेटा पट द्या मला इकडे. मिळाला मला नंबर. बोल जर मी आ. बोल इन्स्पेक्टर, झालं का काम? हो साहेब, मी काम करतच होतो. पण तो चड्डा होजेरी वाला आहे ना, त्याची काहीतरी म्हणे झी न्यूज मध्ये ओळख आहे. तो तुमच्या घरच्या CCTV फुटेज मागतात. काय बातमी करणार तो? तर सांगतो ते काम करा, सोडून द्या त्या पोरांना, उगाच मॅटर वाढवायला नको. हा सोडून द्या त्यांना. सोडतो मी त्यांना. तेव्हा फोन. चड्ड्याच्या चड्डीचा तर. यार ये कौन है? हॅलो चड्डा, फ्रॉम चड्डा होजेरी स्पीकिंग. नगर सेवक सरपोतदार बोलतोय चड्डा. हॅलो हॅलो सरजी. नाही आपण खूप विचार केला,
आणि आपलं मन आपल्याला सांगायला लागलं की त्या पोरांना सोडून द्या. ती पोरं आपल्याच पोराच्या वयाची आहे. म्हटलं जाऊ दे, उगाच त्यांचं करिअर कशाला बर्बाद करायचं. त्यांना एकदा समज दिली समजली. एक गोष्ट लक्षात ठेव चड्डा, पुन्हा अशी चूक होता कामा नये. ओजी हा, ते आता पुन्हा चुकणार नाहीत, मी गॅरंटी देतो. मग ठीक आहे, घेऊन जा पोराणा. हो थँक्यू व्हेरी मच सरजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तर बडे दिलवाले आहात. हो तुमच्या बनियांची साईज काय आहे जी? त्या पण नंतर बघू. चड्ड्याच्या चड्डीचा तर खुश खबर अप्पा साहेब, खुश खबर. हो त्या सरपोतदाराने केस मागे घेतली. तुझ्या गाल्याला काय झालंय? काही नाही, थोडे लाड केले माझे त्यांनी. चला चला चल 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 की चला चला आई वाट बघत. चला या. शिर झाला चला जरी शोभा करून गावात. हा लाज घालवलीस आज देसाईंची तू. ग माई तुला मोठं वाटतं तसं मोठं काहीच नाही झालंय अगं. मी तिथेच थांब, आत याची काही गरज नाहीये. बाहेर बाहेर. रमा अगं इथे. ए माई, ए माई काय झालं? माई माई अग हका मारतोय तू. नाही ए माई, अगं दार उघड ना प्लीज. माई तू जे केलंय त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. अगं पण काय केलंय मी? आय मीन तुला वाटतंय तसं मी काही केलेलं नाहीये ग. आप्पा सांगा ना माईला. काय सांगितलं होतं इथे? काही सांगू नकोस म्हणतो ना. अप्पा माईने विचारलं तुम्ही काय करू. ए माई, ए माई अगं दार उघड ना प्लीज. अप्पा दार उघड ना अप्पा. मा अगं तो हक्का मारतोय. मारू दे, पण आज त्याने जे केलंय ना त्यानंतर मी काही त्याला या घरात घेणार नाही. ए माई अप्पा. ए मिंकी अगं सांग ना माईला. अगं माझी चूक नव्हती म्हणून तर पोलिसांनी सोडलं ना मला. अगं माई बरोबर बोलतोय तो. त्या सरपोतदारांनी मुद्दाम अडकवलं ग यांना. याची काहीच चूक नाहीये ग. अप्पा समजावा ना माईला. अरे बाबा समजावतोय, पण सचिन दादा एवढी बिल्डिंग डोक्यावर घेतात पण काही उपयोग होत नाहीये. मला वाटतं हवा काढण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होता. ए तू काय ते शुंभासारखा उभायस रे? आज ते कपडे वाळत घातलेत ना ते काढ तासली चोंबड्या. खबरदार त्याला काही बोललीस तर. माई अगं उघड ना दार. आणि तरी सच्या हका मारतोय ग. माई अगं उघड ना दार. अगं आता तरी माईला समजाव ना. माई सॉरी ना. बघ ग सच्या सॉरी पण बोलतोय माई ऐकतच नाहीये. बोलून काही उपयोग नाहीये. काय करायचं? नाही पण तुझं बरोबर आहे बरं का, अगदी बरोबर आहे तुझं. या मुलाला जबाबदारीची जाणीव म्हणून नाही तर काय. हो पण काय, आम्हीच कडक राहिलो नाही ना, आम्हीच लाड केले आणि आता भोगतोय. माई दार उघड ना. अरे उगाच सोसायटीत सगळा तमाशा, काही गरज नाहीये. लना असा संताप आलाय, संताप संताप आलाय. काय करू आणि काय नको. नाही मी काय म्हणतो, रमा त्याला बोलाव इथे माझ्या समोर हजर कर. असा धडा शिकवतो की नाही बघ, चपलेनी फोडून काढतो त्याला. काय हो 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 आप्पा बरोबर बोलताय तुम्ही. त्याला ना चपलेनीच फोडून काढायला हवं. आता समोर त्याला उभं करते तुमच्या. आज काही खरं दिसत नाहीये.
तरी अप्पांचा मॅच वाचवण्याचा प्रयत्न चालूच. पिंगे माग माई अग मागे हो. आणि माईने त्यांचा डाव हाणून पडलाय. माई अजूनही खमक्या. तुम्ही आणि तुमची नाटक चांगली ओळखू नये मी. कधी मुंगळा मारून माहिती नाही तुम्हाला तुम्ही सचिनला बरोबर करणार. पुरे माई भूक लागली आहे का मला. हो एवढा करून झाल्यावर भूक नाही भागली तुझी. हा पोलीस स्टेशन मध्ये दिलं नाही कुणी काही खायला. अगं मला खरंच भूक लागली. माझ्याकडे पैसेही नाही आहेत आता. त्याला भूक ना कंट्रोल होत नाही ग. आपण एक काम करूया ना त्याला आत येऊ दे खाऊ दे मग आपण त्याला समजवूया. आपण मला खरंच द्या ना काहीतरी खायला. अरे हे आणि माईन पुढे आप्पांचा क्लीन बोल्ड आणि आपू ताईचा पण LBW आउट. एक गट्टू मूर्ख चोंबड्या काम कर तुझं. ए माई त्याला ना खाल्लं ना की खूप त्रास होतो ग. हो बरोबर आहे बरोबर आहे. अगं माई खूप त्रास होऊ शकतो ग त्याला. पोटात पण दुखू शकतं त्याच्या. आणि जर तो रात्री खाली गेला तर. अरे बापरे खाली किती डास आहेत. आप्पा तुम्हाला माहिती आहे का बी विंग मध्ये दोन मुलांना डेंग्यू झाला. डेंग्यू हो. आणि हे साथीचे रोग केवढे पसरतायत हल्ली. हो ना अप्पा डासाने तर हैराण केलंय. संध्याकाळी त्या गार्डन शेजारी जायची सोय नाही. मी सचूला सांगते खालच्या बाकड्यावर झोपू नकोस रे बाबा. डासांचा सोडच ग. अगं तुला माहितीये का आपल्या गार्डन मध्ये परवा साप सापडला. साप बाप रे. त्याला काहीतरी झालं तर नाही. हो अरे बघ ना दादा. ही माई खूप गायची लागली आहे. प्लीज प्लीज जाऊ दे ना मला. खाली सोसायटीचा कॉमन बाथरूम आहे तिथे जा. शी कॉमन मध्ये. कॉमन मध्ये नको ना. मी हवं तर परत बाहेर जामतो ग. नाही अगं लोक काय म्हणतील. सावत्र आईनं मुलाला घराबाहेर काढलो. कळू देत. सगळ्यांना कळू देत मी सावत्र आई येते. आणि नाही कळलं ना तर मी प्रत्येकाला जाऊन सांगेन मी तुझी सावत्र आई येते. कळलं. तुला नको त्याची काळजी. बाहेर बाहेर. ए माई अग असं सावत्र असल्यासारखं का वागवतेस मला नेहमी. मी तुझा सख्खा मुलगा असतो तर असं केलं रे. तुझ्या सावत्राईने तुला परत. हो जावा ना. आई आहे ती काही करू शकते. ती हक्क आहे तिचा तो. ए माई अग उघड ना दार. काय चाललंय रमा. हे बघ माझा एक मी. माई अगं पोलिसांनी पण निर्दोष म्हणून सोडलं ना त्याला. सोड ना माई प्लीज. नाही म्हटलं ना मी. माई 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 थांब ना एक मिनिट. अगं तूच बघ ना खरंच जर त्याची चूक असली असती तर रात्रभर कोठडीत ठेवलं असतं ना त्याला. आणि परत उद्या बेल मिळाली असती की नसती याची काय गॅरंटी होती. माई तू का चिडतीयस एवढी त्याच्यावर. रमा रमा काय हे इतकं कशाला ताणतेय. उगाच का अडमोठेपणा करतेस. हे बघ सचिनचं करिअर आता सिक्युअर आहे सेफ आहे. तू कशाला उगाच शिक्षा देतेस त्याला. ती त्याला शिक्षा नाहीये आपल्याला. आणि तुम्ही दोघे आईबाप झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आम्हाला काय वाटतं ते. झालं ना आता वाचलं ना त्याचं करिअर उत्तम झालं. चला आज जा आवरा. आणि तुम्ही सुद्धा दमून आलाय दगदग झाली तुम्हाला. तुम्ही पण आवराच. हो ते करतो सचिन बाहेर. मी त्याला घरात घेणार नाही.
माई तुझा हा डिसिजन फायनल आहे? हो. मग मी खाली जातोय. मी जातोय खाली. मी परत येणार नाही म्हणून विचारतोय. हा तुझा आवाज ऐकू येणार नाही मला खाली. मी खरंच जाऊ? जा. आणि जरी इथे उभा राहिलास तरी कुणीही तुझ्यासाठी दरवाजा उघडणार नाही. शिट यार, बॅटरी ड्रेन. काय का दिसतोय का खाली? सचिनला शोधत होतीस का? मी कशाला त्याला शोधू? इथेच पार्किंग मध्ये बसलास. नको काळजी करूस. नाही पण त्याने थोड समजून घ्यायला हवंच आहे. हवंय? नको. थोड जेवलीस का? काय ग जेवलीस का? मी वाढून आणू का? नको. जेवले चांगल्या 25 पोळ्या खाल्ल्या. अरे काय प्रसंग काय तुम्हाला सुचतय काय? अगं पण जेवणावर राग काढून काय होणार आहे? माहिती हो मला अन्नावर राग काढून काही होणार नाही, पण पोटभर जेवून तरी गोष्टी सुरळीत होणार आहेत का? हा नाही म्हणजे माझ्या पोटभर जेवण्याने जर सचिन मार्गी लागणार असेल ना तर मी आयुष्यभर पोटभर जेवत राहते. येणार आहे का समस्याला? काय झालं त्याच्यामुळे घरामध्ये? घरातल्यानं किती त्रास झाला? त्याची बाजू घेऊन माझ्या बरोबर वाद घालणाऱ्या त्याच्या बहिणीनं किती मनस्ताप झाला कळलाय का त्याला? तुमची तणतण, तुमची धावपळ, तुम्हाला झालेला त्रास पोहोचलाय का त्याच्यापर्यंत? माझं सोडा, मी येऊन जाऊन सावध राहायचंय. मग तुम्ही तरी त्याचे सख्खे आप्पा आहात ना? हो पण रमा काही एवढं काही झालेलं नाहीये. किती त्रास करून घेशील आज त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनचं तोंड बघायला लागलं. काय करायचं यार? बघ ना बिचारा सचू, भूक लागली असेल त्याला. ए अनुताई काय करायचंय सांग ना. अनुताई तू आज अशी का वागतीयस? डब्यात भरू ना सगळं. हो लवकर. ए काय करताय? सचूसाठी डब्बा भरतोय. गप्प बसायचं. अरे काय माई आहे माई उठली ना तर काय खरं नाही तुमचं? हळू बोलायचं आणि पुन्हा आवाज करू नकोस आणि माई अजिबात उठणार नाही. काही सुतळ दोरी वगैरे आहे का? नाही. अप्पूताई याच्या पायजम्याची नाडी पुरेल का ग आपल्याला? काहीतरी काय देतो देतो थांबा दे. पण तुम्हाला कुठल्या प्रकारची हवी आहे? म्हणजे बारीक हवी आहे की जाड हवी आहे की? जाड दे लवकर दे प्लीज. आपण किती वजन घ्यायचंय म्हणजे? म्हणजे कसं आहे ना आपण बारीक सुतळी वापरली ना तर 10-12 किलोची रद्दी सहज बांधता येते आणि जर आपण जाड वाली घेतली. शांत बसा आणि जी हाताला लागेल ती दे आणि या पुढे तू असले फालतू प्रश्न विचारच मला नाही. बघतो बघतो थांबा.
ओके चालेल माईला यातलं काही जर कळलं ना तर गाठ माझ्याशी हा नाही ना दिसतच नाहीये आवाज देऊ का बोलो पटकन आला दादा वॉचमॅन आहे वॉचमॅन जाऊ दे त्याला पटकन दे माई दादा दोघी झोपायला जा माई जा